हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये। आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आजची देवपूजा केलेली आहे माझ्या लेकीनं। हे बघा, रांगोळी हे सगळं तिनं केलेलं आहे, मी आज केलेलं नाही। तर मी आज स्वयंपाक करत होती सकाळी सकाळी, आज आहे रविवार, तर पूर्ण पूजा तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, तिनं केले रांगोळी, बघा आपलं बघूनच पोरी शिकत असतात लेकरं। तर जशी मी करते सेम टू सेम तशीच तिनं देवपूजा केलेली आहे आणि आज आहे चतुर्थी आणि तिची आहे चतुर्थी। तर मी पण पूर्वी करायची, पण डिलिव्हरी आधी माझ्या चतुर्थ्या सुटलेल्या आहेत, लग्नाच्या अगोदर मी करत होती, तर परत मी करायचा विचार करते। मग करायला पाहिजे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा। चतुर्थी आहे म्हणून या ठिकाणी बघा मी शाबू केलेला आहे, परत इथं आहे केळी, आणि आता हे दोघं इथं करतेत फराळ तुम्हाला दाखवते। हे बघा, हाय करा चिल्लर पार्टी, हाय शाबू खायला या। तर मला कमेंट आली होती की दीदी कोण आहे, तर आता मी तुम्हाला सांगते, लेच मुकते गीत, तर तुम्हाला सांगते दीदी कोण आहे। तर दीदी आहे मोजा माझ्या मोठ्या जाऊ आणि धीरजची मोठी मुलगी, जे केवढी होती ते मत इथे राहिला होती, चौथीला चौथी पासून होती, त्याच्या अगोदर होती ना, बारकी होती, तेव्हा डबल तुला बसवलं दादाला, पुन्हा आली। हा तर चौथी पासून इथं आली आणि सातवी पर्यंत ती इथेच होती, आणि आमच्या घरापासून ना 15-20 मिनिटावर जी शाळा आहे तर ती सातवी पर्यंत होती सेमी, तर ती सातवी पर्यंत इथं शिकली। माझं लग्न झाल्यावर पण ती माझ्यासोबत होती 1.5-2 वर्ष, परत ती गेली 8वी 9वी 10वी 11वी 12वी, है ना, आणि परत तिची 12वी झाली, तिथली शाळा संपली, आता तिने अजून इकडे आली। मग तुला इथं करमते का तिकडं मम्मी पप्पाकडे कमर करमते, लय कुठं करमते खरं खरं सांगायच, इथंच करमते। हा मी काय जबरदस्ती करत नाही, ती सत्ता म्हणते, आणि पोरे शनिवार रविवारी माझ्याकडे येतात माझ्या मोठ्या जावांच्या धीरांच्या, आणि पहिलं पासून तुला मारून मारून अभ्यास करून घेतले दादाने, म्हणजे समर्थच्या पप्पाने तिचं लहानपणापासून अभ्यास घेतलेला आहे, तिचं शाळेचं सगळं बघितलेलं, आणि आता 12वी नंतर पण हिचं आम्ही ऍडमिशन केलेलं आहे, तर ते आपल्यापाशीच राहून आता दररोज कॉलेजला जाणार आहे। तर इथून पण एसटी स्टँड तेवढंच पडतं आणि तिकडून पण तेवढंच पडतं, त्या पॉईंट पर्यंत ते सायकलवर जाणार आणि तिथून ते एसटीने जाणार, पास काढून द्यायचं, आणि आमच्या समोरालाही करमतंय। तुझ्या आवडते दीदी कोणत्या, अंकू का राधा? राधा तिने व्हिडिओ बघते बा, आल्यावर धुती आहेस तुला। तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलं असेल की दीदी कोण आहे तुम्हाला समजलं, आणि माझ्यापाशी का राहते हे भी तुम्हाला समजलेलं असेल। तर आता आमचं सगळं घरातलं काम झालेलं आहे, देवपूजा म्हणजे हे झाले, मी जेवायची राहिले हे आल्यावर, ननंदबाई गेली आहे गाईला म्हशीला गवत आणायला, नाना बघा आमची इथं बसले कुठे गेले नाना। तर आम्ही आता घराच्या कडाचा परिसर स्वच्छ करतोय, तर चला तुम्हाला पण दाखवते आम्ही कसं करतो ते।
बघा पावसामुळे गवत येतं आणि गवत हिरवं असल्यामुळे त्यामध्ये साप परत असं काही पण, आणि ह्या वाळूमध्ये एकदा घोरपड पण निघाली होती त्यामुळे मग म्हटलं आज सगळं स्वच्छ करून घ्यावं। तर हे बघा इथला एवढा आम्ही केलेला आहे, आणखीन भरपूर स्वच्छ करायचं आहे। चटणीला आमच्यात कोण खात नाही, काय करायचं, वास येत आहे म्हणते। इतका पुदिना काढलाय मी, किती पुदिना आहे एवढा पुदिना आपल्याला आता फिकून द्यायचा, काय करायचं, आजूबाजूला कोण घर असते तर दिलं तर असतं लोकांना, है ना। तर बघा वातावरण कसं झालंय, थोडासा हलकासा आता पाऊस येऊन गेला आणि इथला आम्ही केलेली आहे साफसफाई। तर मी ब्लॉगला इथंच थांबवते, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच।